Cheikh Adrien Touhou, le président du mois, Procureur du Docteur Ashok Roj Bourne, Vyavasthapan Prishthiye Sarva, Sadasya, Adrien Srimant Chaturi Shavamaraj, Maji Guru Acharya Kanbarkar Sir, Sri D.V. Patil, Sri Anandrao Patil, Sri Chandrakanti Bondre, Sri Shashikanti Bhosle, Vyasipidhavar, Virajvasi, Vivida, Shikonariji Mandiri Ahe, Pradhyapak Ahe, आपापल्या मुलांना बक्षण झाल्यानंतर पदव्या मिळाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आपण गेली कित्येकांची सेवा केली आहे त्या सेवेची पावती प्रत्यक्षात पाहिल्याचा आनंद होतोय ज्यांच्या हातामध्ये मी पदविका प्रमाणपत्र ठेवत होतो बक्षण देत होतो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपका टिपका खूप मागे गेलो छापी भाषण मी लिहिलेलं आहे पण मला असं वाटतंय की तुमच्या हातामध्ये आहे आपण ते जरूर वाचावं शिवाजी विद्यापीठ जन्म ज्या कारणासाठी झाला त्याच्या ज्या प्रसव वेदना होत्या त्या मी पाहिलेल्या आहेत जवळ आदरणीय बाळासाहेब देसाई हे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते डॉक्टर बाळकृष्ण यांनी राजाराम कॉलेजमध्ये फार मोठी सेवा केली होती छत्रपती राजाराम महाराजांच्या मनामध्ये सुद्धा शाहू महाराजांच्या या कलानगरीमध्ये करीबीर नगरीमध्ये क्रीडानगरीमध्ये एखादं विद्यापीठ स्थापन व्हावं अशी मनोकामना होती यशवंतराव चव्हाणांचं शिक्षण जो इथे झालं नासिक फडके रिश्वत धोकार तिला शिकवत असत महाराष्ट्राची स्थापना 1960 साली झाली आणि पुणे नागपूर मुंबई या विद्यापीठातून जो बडोदरा जाऊन पदवी घेतलेली मंडळी या भागातली जी होती त्याला वाटायला लागलं की आपलं वेगळं असं आणि हे जे आपलं होतं ते निर्माण झालेला 50 वर्ष होत आहे त्याचा आनंद मला जास्त होतोय सहा ऑक्टोबर 1964 या दिवशी ज्यांच्या प्रयत्नाला हे फळ लागून सर्वपल्ली राधाकृष्णनांनी 18 नोव्हेंबर 1964 ला ही स्थापना केली आणि 2 वर्षामध्ये पहिला पदवीदान समारंभ झाला आणि तो पहिला पदवीदान समारंभ झाला त्यामुळे यशवंतरावजी बाळासाहेब देसाई यांच्या उत्साहाला भरता आला ज्याला शिकणं आवड होत कसलीही सोय नव्हती एक ढंग पैसा फी होती आणि ती 6 महिने फी थकल्यामुळं नाव काढून टाकण्याची वेळ आली आणि शिक्षकांनी सांगितले ते 6 पैसे तुझे आणि 6 पैसे गणपतरावचे असे 12 पैसे म्हणजे 1.5 आणे आणले 3 आणे आणले शिवाय पुन्हा वर्गात यायचं नाही आणि म्हणून आपल्या मातोश्रीच्या विठा मातेनं शेजारच्या एका माणसाकडे लागले जा तिथं नाटारी करता एखादा अर्ज काही मिळतो का बघ त्या श्रीमंत जमीनदारांना सांगितलं की ज्यांची शिकण्याची पात्रता नसते त्याने या भानगड करू नये निरोप केल्यानंतर 6 पायली दळण काय असतं हे ज्याच्या मातोश्रीला कल्पना असते माझ्या मातोश्रीला कल्पना होते म्हणून सांगतो 6 पायली दळण 6 दिवसात दळून ज्या बाईनं 2 आणे घेतले तिसरा आणा उसना घेतला आणि फी भरली त्यांचा मुलगा या संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी गेल्यानंतर त्याचा जो आनंद होता तो आनंद अशाच पद्धतीने इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मला जे भोगावं लागलं ते भोगू लावं लागू नये याकरता विद्यापीठ स्थापना झाली आणि म्हणून ते म्हणाले ते म्हणाले
जवळजवळ माणूस आहे. त्यांच्या मायेच्या मुलीमध्ये आणि प्रेमाच्या सावलीमध्ये मी राहिलो. बाळासाहेबांची पाठ थाप त्यांची थाप आपल्या पाठीत पडावं पैमान खासबाजीमध्ये कुस्ती करायचे. चंद्रकांत मधुरे इथं आहे त्यांना कल्पना येईल की श्रीपाद बाब मधुरे त्यांच्यावर कसे चालायचे. इथे माणसंच चालायचे. छत्रपती शाहू राजाने जे रोपटं लावलं होतं केशवराव भोसले नाट्यगृह असो खासबाग असो कुस्ती असो शिकार असो आम्हाला रहमानच्या मागे रंगाचे पेटी घेऊन हिंडणारा राजा आज काय की काय करेल असं म्हणणारा हा महाराजा खऱ्या अर्थानं महात्मा फुले त्याचे गुरु. शिक्षणाची ज्योत नायगावला तयार झाली. क्रांतिकारी त्यांच्या पत्नीच्या नावानं ती ज्योत पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यात गेली आणि पुण्यामधल्या गंध पेटलेल्या वाड्यामध्ये त्या ज्योतीनं खऱ्या अर्थानं रूप घेतलं आणि दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोरच्या भिडेवाड्यामध्ये 2 जून 1848 साली फातिमा बेगम आणि सावित्रीबाई फुलेंची ज्योत लावली. त्या ज्योतीतून आता त्याच विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ होतंय. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळामध्ये मुघलांच्या आक्रमणातून जी झोपलेली माणसं होती आया वरील अत्याचार होत होते त्या काळामध्ये मावळ्यांना एकत्र घेऊन हे राज्य स्थापन केलं आणि लोकशाहीचा पहिला पायरी घातला. मंत्रिमंडळ बनवलं. पंतप्रधान सरसेनापती सेनापती चिटणीस पारसणीस पारसणीस सगळे नेमले. त्या कल्पनेतून आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या मनामध्ये बाळासाहेब म्हणाले असालं की आपण बाळासाहेबांचे शिष्य आहोत इथं विद्यापीठ निघायला पाहिजे. सीताराम बाबी तावडे ते तुम्हाला बघितले का नाही मला मी बघितले. छोटी निरपुणी खरी मूर्ती. 2 वर्षांमध्ये हे विद्यापीठ निघावं या करताना एक अहवाल दिला. त्या अहवालच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या शिवाय स्थापन झालं आणि पहिला प्रतिनिधी समारंभ 7 ऑक्टोबर 1964 ला झाला आणि त्यावेळेला यशवंतरावांना जे कर्तृत्व त्या त्याने म्हणालं ही पदवी मिळणं ती प्राप्त होणं त्यामुळे लोकांनी कौतुक करणं आपण इतर वेगळे आहोत ही सिद्ध म्हणून ही एक आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या जीवनात पहिलं नावाची गोष्ट असते ते पहिलं कधी झालंय पण ज्या शास्त्रानं तुम्हाला हे पद दिलं त्या शास्त्राचा उपयोग व्यवहार कसा करायचा हे शहाणपण तुमच्याकडे नसेल तर तो पदवी हा कागद आहे आणि ते शहाणपण जर तुम्हाला मिळालं तर तो खरा अर्थ. गाडीची वाट बघत आपण बसलो असतो अशोक आणि गाडी आपल्या अर्धसेने म्हणता पण मी भाकरी सोडतो आणि शहराच्या माणसानं तो या पावणे जेवायला पण तो माणूस म्हणतो ध्यान देवाचं ना पण तेवढं आपला आग्रह करतो त्याला अर्धी भाकरी देतो तो विहिरीत जाऊन पाणी आणतो तुमच्या हातावर घालतो. ज्या विद्यापीठात तुम्हाला हे आज स्नातक म्हणून गौरव दिलं त्या विद्यापीठात तुमचं नाटक पाहिजे. कर्मवीर अण्णा स्वागिका उतरायची तेलाचा एक डबा कुणीतरी दिलेला युनियन मध्ये पर्यंत खंदा घेऊन जायचे. शाहू महाराजांचं फुले आंबेडकरांचे पुढचे ग्रस्त भाऊराव पाटील शाहू राजांनी प्रत्येक जाती धर्माचं पोटिंग काढलं मुस्लिम पोटिंग काढलं जैन पोटिंग काढलं मराठा पोटिंग काढलं सगळ्या पोटिंगांनी भेट दिले. मला सुद्धा आनंद आहे मी या जिल्ह्यातला या प्रांतातला कोल्हापूरचा पहिला डेप्युटी लीडर स्वतः तो पहिल्या पर्यंत आनंद उभवलेला आहे. आपल्या वडिलांची वेळेची माणसं साहेब म्हणतात आता ती संधी तुम्हाला मिळाली आहे पण पाणी बाजूला आपला पिता ज्याच्या खांद्यावर फोर आहे ज्याच्या पायात चप्पल नाही चिखल लागलेला आहे त्याचं वर्णन करत असताना आपला मित्र तो बरोबर असेल आणि तुम्ही म्हणाल की माझे वडील आहेत तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या अपेक्षेत शहाणपण दाखवलं
तुझे म्हटलं की आमच्याकडे तगडी आहे तर तुमची पदवी लावण्यासारखी नाही, ती निराशाजनक चित्र आहे. मी अनेक प्रकारे बघितले म्हणून सांगतो अशोक, जाईबाबांना तक्रार झाल्या पुढं झोपलं, ज्या आपल्या खोटावर सकाळी साडेतेरा दावा करून आपल्याला दिला, ज्या कर्मवरून आपल्या खडीपुड्याला एक एक रुपये दिला, त्याला आपण विसरतो उपयोग नाही. आणि म्हणून 50 वर्षात विद्यापीठ जात असताना स्वर्गीय शंकराचार्य मनात सांडपण होत, आपण सहज बोलतो ठरवले शाळा आपण गेलो, पण काय म्हणतो शाळा शब्द घेत बघा, लय शाळा लागून गेला आणि शाळा आहे बघा, त्यात थोडा मोठा फरक आहे. तर तुमच्याकडे बघून लोक म्हणजे मी शाळा आहे बरोबर, घरी गेल्यावर लोक म्हणजे शाळा आहे पूर्ण काढले आणि गल्लीत ते माणसं म्हणजे हे रामा अरे चांगलं कर आहे बाबा, तर पान फेडलेस ते पान फोडण्याचे दिवस यावे याकरता या विद्यामध्ये स्थापना झाली. आणि म्हणून 50 वर्षात पदार्पण करत असताना आपली जबाबदारी, मग कुटुंबाची असो, आपल्या लग्न झालेल्या बहिणीची असो, आपल्या आईच्या औषधपणाची असो, आपल्या वडिलांच्या स्मृतीची असो, आपल्या मनाची शोध घेऊन जा. प्रत्येकाच्या मनामध्ये मी ज्यावेळा विद्यार्थी होतो तेव्हा असं वाटायचं की भंतीवर एक फोटा असावा, त्यात आपण बीएची पदवी घेतली, काळा कोळा घातलेला आहे, आपल्या हातात ती नळकंडी आहे आणि टोपीला झिरमळ आहे आणि पुढे म्हणतो कोणी आणि आपल्या वडील म्हणतो आमचा मुलगा खूप आनंद आहे. आणखी एक आनंदी गोष्ट असते डॉक्टर साहेब, यानंतर कुणीतरी येतं आणि त्याला आपलं करतं आणि कोणा एक फोटो असतो, तो फोटो आणि कवीचा फोटो हे दोन फोटो ज्याच्या घरातल्या भिंतीवर असतात तो माणूस समाधान असतो. आणि ती आठवण जी असते ती आठवण आपल्याला दुर्ग करते. आज ही पदवी मिळवताना हाताने पदवी घेऊन जात असताना तुमचा जो आनंद आहे, तुमच्याकडे ताट आहे, कार्यामध्ये ज्या माणसाला शिकायला मिळालं नाही आपल्या वडिलांच्या निधनामुळं, त्याला पानपट्टी दुकान मिळालं, आपली मोठी मुलगी शिकवली, धाकटी मुलगी शिकवली आणि ती सुवर्ण पदाची मालकरी आहे, मला सांगा यशोधराजा दुसरं काय होतं. घेतो श्रेयस मोहितेचं श्रेय जे आहे ना ते 50 वर्ष मी सागर मनावरती आप्पासाहेब पवारांच्या रूपाने लागलं, गोंड्याची शहरी वर आप्पासाहेब पवार कसं जावायची मी ठीक सांगत असत मी बघितले, मी ते त्या टप्प्या झालो होतो बाळासाहेब देसाई उभे राहायचे, तर सागर मळा होता राजापर्यंत यावं लागायचं, 6वी गल्ली 7वी गल्ली 8वी 9वी 10वी 11वी डोंबरवाडा म्हणायचं जुन्या माणसं आठवतं. पण आज हे नंदरवाड कशामुळे झालं, इवलेसे रोप राणीद्वारे त्याचा विरुद्ध रद्द करावं. त्यानंतर चव्हाण साहेब बाळासाहेब देसाई वसंत झाला, अनुभवाचं विद्यापीठाचा तो ग्रॅज्युएट होता, शिक्षण नव्हतं, आपली मुलं मणी बांधल्या जातात, आपली मुलं गुरु बनल्या जातात, आपली मुलं कुठे जातात पदवी मिळव म्हणून पैसे भरतात, मांड्या येतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, मग आपणच काय काढू नये. शिवाजी विद्यापीठाच्या कल्पनेतनं मूळ कल्पना डोकावली यशोधराजे म्हणत, ती नंतर दादांनी दिली आणि सामान्य माणसाच्या मुलांना शिक्षण मिळावं. आठवा किती मंडळी खेड्यासाठी मारुती जयशिला मुलगा मिळेल, चार येता एकच मस्त खाली पहिली व दुसरी कोपऱ्यात तिसरी वरती चौथी मारुती जवळ घंटा आणि शाळेची घंटा एकच तिथं खांब असायचं त्याला खांबा भोग असायचे त्यात भुंगा मिळेल पोषा लावायचा ऐकत बसायचे, शनिवारी दुपारी शाळा सुटली मस्त म्हणलं सगळं सारून पाहिजे, मग एक दांडकं घ्यायचं मध्ये बाडी घालायची गावभर हिंडायचं, शेणाचा काळा करायचा रविवारी दुपारी सगळं सारवायचं आणि सोबत मास्तर शाळा फार चांगलं सारवलं या शाळेत विद्यार्थी. आणि अशा शाळेत राज्यपाल होतो त्याच्या मागे कुणाचे हात आहे, स्वर्गीय यशोधराजांचे हात आहे, बाळासाहेब देसाईंच्या हात आहे, दादांची थाप आहे, शरदरावांचा पाठिंबा आहे, किती संबंध मला
आपण आता ओळखायला शिकलो पाहिजे. मी शिवाजी विद्यापीठाचा पदवीधर म्हणल्यानंतर आपली मान पाठ पडली. त्याकडे काय कुठेच काही जोड नाही. ज्या विद्यापीठाला एवढं मोठी परंपरा लाभली आहे, ज्ञानमेव अमृतम, ज्ञान हेच अमृत आहे, अशा प्रकारचं बोध वाटते. ज्या विद्यापीठाने औद्योगिक क्रांतीचा जमाना होता, नवीन काय मध्ये माणसं पैसे मिळत होती, आज काय शब्द ही संपत्ती आहे. संपूर्ण जगाचा रॉक फिलर मार्ग करणारा माणूस कोण आहे का? बिल गेट किंग आहे. विंडो बसून एका खोली बसून अजित प्रेमजी कोण आहे, नारायण मूर्ती कोण आहे, सुधामूर्ती कोण आहे? ज्ञान. ते ज्ञान आता खऱ्या अर्थाने अमृत आहे. आणि संपत्ती निर्माण करून विज्ञानाची सोड ज्ञानाला घेऊन, विज्ञान म्हणजे काय, हे कसं कसं आहे हे सांगणं जे वाटतं तेव्हा ते ज्ञान होत, ते मुळचंच असत. कृष्णाला ज्ञान होत, ग्रहण कधी लागत, ग्रहण कधी सुटत. मग जयग्रंथाचा जो एक पण केला होता, अर्जुनानं केला, जयग्रंथ महाराज साहेब उद्या संध्याकाळ होईपर्यंत मी त्याला नक्की मारेन. काय झालं रे, ग्रहण सुटत आलं. ग्रहण होतो तेव्हा जयद्रथ पण आहे, काय नाही काय नाही. मी मुद्दाम आपण सांगतो, त्याच्या मागं कोण होता, कृष्ण होता. काय म्हणा अर्धा हा सुंदर हा जयद्रथ ग्रहण सुटलं सुरु उभयासारखा दिसला. बाबा बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने सुखद करून माणसं यशवंतरावांच्या बाळासाहेब देसाईंच्या आदरणीय वसंताच्या रूपाने होती. म्हणून गेले 50 वर्ष विद्यापीठ दिमागाने उभं आहे. आणि म्हणून मित्रांनो सापी भाषेतला बाजू ठेव. मला असं वाटतंय की तुम्हा प्रत्येकाला वाटलं पाहिजे, माझ्या मनात एक दुःख आहे, मी या विद्यापीठाचा ग्रॅज्युएट नाही, पण मी काहीतरी प्रयत्न करीन डॉक्टर व्हायचं. शिवाजी विद्यापीठ शिवाजी महाराजांची आकृती, तो लोगो आणि ज्ञानम एव अमृतम आणि ती पदवी. बॅरिस्टर पाटील, भोगीशन गणपतकर सर, गोरडे सर, धनागिरे सर, तेजी पवार सर, तेवढे मोठे माणसं. बहुजन समाजामध्ये ज्यांनी सिलेक्ट पाटील लिहिलं, दगडी पाटील, लोखंडी पाटील, शाळेमध्ये छपला नसताना जी बळपण माणसं गेली, कर्मवीरांच्या ठंड्यापासून जी माणसं साताऱ्याला गेली, बापूजी सोळंकीच्या स्पर्शाने जी इथं आली, वसंतदादाच्या प्रेमामुळे जी आणखी शिकली, शरद पवारांच्या रूपाने ज्या मुली शिकल्या, यशवंतरावांच्या प्रसादाने जी माणसं वरती गेली, त्या सगळ्यांचा समान वैभव आज या विद्यापीठाचा हा विद्यार्थी बाहेर पडतोय. आणि म्हणून 36 कॉलेज 14 जण विद्यार्थी सगळे मिळून आज 46 जण विद्यार्थी पदवी घेत आहेत. 50 वर्षापूर्वी 14 जण विद्यार्थी होते, आज एका वर्षामध्ये 46 जण विद्यार्थी पदवी घेत आहे. खरं तर त्यांना आणखी प्रत्येकाचं 50 झाले असते. आणि मग सुवर्ण महोत्सव 50 विद्यार्थी तुम्हाला सांगतात असत. मला असं वाटतंय कुठला तर 51 आहे ना, तेव्हा 51,000 विद्यार्थ्यांनीच पदवी घेतली पाहिजे असा ग्रंथ तुम्ही आम्ही नोंद करूया. मित्र तुम्ही म्हणाल की तुमच्या हाताचं भाषण आणि तुम्ही काय बोलता, मी तुम्हाला खर्च होता तिथून बोललं पाहिजे. मला हे त्या मुली मुलं हसत होती, पण इतकं बरं वाटत होतं. माझ्या नातीच्या वयाच्या काही मुली त्याला किती बरं वाटलं. आणि ती पदवी घेतली की मी घेते कुणाला दाखवलं, आपल्या जवळच्या माणसाला दाखवलं काय नाही. आता बघते इतका आनंद जो आहे ना, पण आता हा समोर खर्चून का विज्ञानामुळे मिळणारा आनंद आता थोडासा कलुषित व्हायला. माझ्या भाषणा नेहमी पुढे लिहिले आहे, जे काही दिसतंय त्यातलं काय टाकून दिसेल मिळलं पाहिजे. माणसाचं मन सुखासारखं पाहिजे. कबीर काय म्हणतो, साधू ऐसा चाहिए जैसा सुख सुहाय, सारा सारा घरी पोता देई उडाय. दुर्दैवाने काय झाले, आपली आई जेव्हा जोडाचे काही गाणे असतात आणि त्यात काही काळ्या अशा काणे असतात, काण्या ती दगडाला खेचते आणि सुपाने पकडते, काळं निघून जातात पडून राहत. दुर्दैवाने विज्ञानाला जोड मिळाल्याचा ती जोड
एन्जॉयमेंटची बाजू आहे आणि त्यामुळे काही वेळा भीती वाटते. भस्मासुरा दिलेला जो वर होता त्या वरनं भस्मासुर कोणाला जाणत होता. आयटी विज्ञानाने मिळाले इंटरनेट चिटचॅट आणि वगैरे वगैरे. ते रात्र बनणारे विद्यार्थी कदाचित या संस्कृतीत आमध्ये कुंभापासून बाहेर जात आहे आणि त्यांच्या हातामध्ये काय येते मग खबर येतात का. कुंभ आणि खबर फरक आहे. कुंभ हा घडत असतो खबरे कुठल्या कुंभाचे तुकडे असतात. आपण काय स्वीकारायचं त्या थोर उच्च परंपरा आपण स्वीकारल्या पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांनी ज्याकरता प्रयत्न केला गोरगरिबांना शिक्षण दिलं अनेक लोकांना 1917 साली प्राथमिक शिक्षण सक्ती करण्यात आलं असत. हा 96 वर्षाच्या गोष्टीला 1902 साली सहकार करणारा माणूस 1920 मध्ये राधानंद धर्मातून जेव्हा उत्पादन करणारा माणूस 20 तयार करणारा माणूस सामान्य माणसाला आरक्षण देणारा माणूस आणि त्याचवेळी त्यांच्या खांद्याची मदत चव्हाण साहेबांच्या रूपाने दादांच्या रूपाने शर्मांच्या रूपाने आली ती आता नवीन काहीतरी देत आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की जरा आपण इनकॉन्फिडन्स म्हणतो नो कॉन्फिडन्स म्हणतो इन्फिरिटी म्हणतो ही पहिली सोडून द्या. तुम्ही काय करतो ते बघा. मी मुद्दा मुद्दा सांगतो आपल्याला काही येत नसेल दुसरं कसं करतो बघायचं आणि तेव्हा मार करायचं. पहिलं बघा वाचा प्रचंड वाचन पाहिजे संदर्भ करणार पाहिजे. आज काय हंगामेची दोन उद्या काय शिवजयंती ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ निघालं त्याची उद्या जयंती आहे आणि त्याच्या पूर्ण संदर्भाने आपलं पीठ पदवी मिळते थोडा मोठा आनंद मनसा. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाला अशोकराव मला 14 वर्ष मिळालं होतं तुळ एक झेंडा आणि लावायला काटा काटा पिन नव्हती कारण काटा घ्यायची दुसऱ्या महायुद्धामध्ये लोकं संपलं होतं काटा अनेक मंदी चालू आणि गाडे उंचा रे झेंडा हवा विजय विश्वकर्णा खाल वीरो को हर्षा नेवा मात्र भूमिका तन मनसा काय कुठे गेले दिवस. जन्मभूमीच्या देशाच्या प्रेमामुळं ताट करणारा म्हणून एनसीसी मुलांनी मला बरं वाटलं आता सिनियर अंडर ऑफिसर माझ्या परिचय करतो सांगितलं या सगळं जे आहे सर ते कधी ना कधी मी केले त्याचा मला आनंद होतोय. ही मुलं थांब्यात उचलून घेतली पाहिजे दुःख काय असेल तुम्ही समोर सर एखादा आपला पट्टा फळात कुस्ती करतो शशिकांत माघार घ्यायला पण नसतो पुढे जर सर पाटील ठाकरे हात राहत असतो ते पळत पळत दांडव करतो चंद्रकांत पाटील कुस्ती मारतो आपल्याला संपत नाही पण नुसतं काका दादा उचलला तर गावालाही बरं वाटतं तुम्हालाही बरं वाटतं. तसं जी मुलं कुठे जर्मनीला पण गेलं कुठं आंतरराष्ट्रीय भागाची गेली आणि ज्यांनी पदव्या मिळवून आणि काही केलं त्यांना उचललं पाहिजे. एक मुली विचारलं बाहेर तर कशात उचल रोप मलखांब कोल्हापुरातली मुलगी रोप मलखांब करते रोप मलखांबले कपडे कसे असतात काय काय कपडे मी बघितले पण इथं पालकांचं मी धन्यवाद देतो मोठ्या मनानं तेजस्वी सावंत असो राही सरोगत असो मीर धवल खाडे असो किती किती माणसं जयसिंग दुसऱ्या तुला आठवण येते नेमबाज माझ्या गावच्या शेजारचा खशाबा दादा असतो 1952 साली मेडल मिळवलं वाट खर्चला पैसे होते शिक्षकांना 2 आणि 4 आणि वरणी करून मला तुम्ही दिली आज ते नाही आहे. आज सरकार मला द्यायला तयार आहे कोट्यवधी रुपये देत आहे. मी पृथ्वीराज चव्हाणांचा अजित दादांचा जरूर आभारी आहे. 50 वर्ष झाले तर 50 कोटी धाकू करू दे सरकारने दिलं पाहिजे. शेवटी सरकार करायचं आहे कोणामध्ये पद्धत आहे जरा मोठ्या माणसाला आणि जरा जमीन घेऊन राहील तर सरकार म्हणतो आपण झुकतो शामाला मी महाराज म्हणतो पण सरकार इकडे बरंच आहे तसं ते सरकार जर परमेश्वरला म्हणलं तर परमेश्वर दोन सरकारला म्हणलं सरकार दोन वरती ईश्वर खाली सरकार आणि त्या सरकारनं स्वर्गीय यशवंतराव कल्पतरू स्थापना केली. या देशाचा पहिला शिक्षक जो होता फार मोठा सर्वपल्ली राधाकृष्णन ज्याच्या रूपानं त्यांचा जन्मदिन हा शिक्षण दिन साजरा होतो त्यांनी हे रक्त लावलं आणि आज 50 वर्षामध्ये
मी सगळ्यांचे नाव वाचली त्याच्या आसपास पंचवीसो पात्र सगळी माणूस आहे पण मी काय आलो मी तुमच्यात त्या माणूस लिहू शकतो हे तुम्हाला दाखवायचं म्हणून आलो बाकी काय कारण नाही एक सिनेमा गेलो ते मै हुना ते तुम्हाला प्रत्येकाला वाटतं मै हुना पवार साहेबांनी मला पेज दिली पवार साहेबांनी मला एमएचं पार्टी दिलं पवार साहेबांनी माझी खात्री करून घेतली मी आहे आता काय माहितीये का तुमच्याकडे त्यांनी पुढे नक्की बसतंय या पदव्या हे घेऊन फिरायचं नसतात नक्की कुठं बसतो तुम्ही कुठल्याही एखाद्या मुलीला किंवा बायला तर आंबाडा करत असताना एखादं लाल फुल असतं कुठं बसवायचं असतं सगळी पांढरी फुलं आहे म्हणजे लाल फुलं आहे ते बरोबर बसतं आणि कळणाला कळतं काही उत्तम आहे तसं तुमची पदवी नक्की कुठं बसते सोळाशे मी करताना तुम्ही कॅम्पस येऊन गेलो माझी खत्री आहे अजून मार्ग करा दार आता घर म्हणजे कुठं सोडा फडावरती पोरं ठरवलं आणि दार म्हणतात अजून बसतात ते धर जे आहे ना ते सगळ्यांना पण द्यावं तुम्हाला कसं गेले दोन दिवस मी दिल्लीमध्ये होतो विद्यापीठाची संख्या हजाराच्या आसपास आहे शिक्षकांची संख्या लाखांच्या आसपास आहे विद्यार्थ्यांची संख्या कोटीच्या आसपास आहे पण संपूर्ण जगातल्या 200 विद्यापीठात नावाला असं आपलं भारतात एक विद्यापीठ आता मला सांगा किती दुःख होत असेल माझं म्हणणं आहे की 200 विद्यापीठात आपलं नाव निघालं 199 यावं पासा जर नापास अंतर किती तुम्हाला सांगा 35 आणि 34 आपण 35 का होईना कारण आज जायचं आणि आज गेलं तरी पासच करायचे 95 करायचे जोपर्यंत संधी मिळत नाही तो माणसं मागं पडतात पण संधी मिळाली तो रथ सोडायला बसतो काहींचे रथ हे आयन मैदानात सुद्धा खाली जात असतात दशरथाचा रथ असा खाली गेला तुमच्या हात धरून वर काढले कर्णाचा रथ सुद्धा खाली गेला आणि शेवटी अर्जुनाच्या बाळांतरा खारवाळलं तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्या मागे कृष्ण उभा पाहिजे अर्जुनाच्या छातीचा भेद घेत असताना जो बाण आला तो बाण कृष्णानं घोडी खाली बसवली म्हणून तो पाचव्या ध्वजाला लागला आणि आपल्या अर्जुन छाती वाचली हे तुमचे जे कृष्ण आहेत ना ते तुमची घोडी कुठं बसवायची ते सांगतील आणि घोडी कुठं पळवायची ते सांगतील आणि मग तो रथ घेतो आणि त्यानंतर आम्ही मनोरथाचं त्या नगरीला हे गाव जी पार्श्वभूमी हे 3 जिल्हे बालगंधर्व इथला पठ्ठीबाबू इथला अण्णाभाऊ साठे इथला केशवराव भोसले इथले बाबा गजर इथले चंद्रकांत इथला सूर्यकांत इथला किती नावं सांगतो तुम्हाला मग मी का नाही हे तुमच्या मनात आलं ना आणि ते मी काय नाही हे मला करण्याकरता हे पात्र आहे ज्याला आपण ड्रेस रिहर्सल म्हणतो नाटक यामध्ये रंगीत कव्यामध्ये ड्रेस रिहर्सल असते हा गाऊन घातल्यानंतर मी आणि माझ्या हातात पदवी असल्यानंतर मी आणि या घेतात जाणारा मी आणि घरी गेल्यानंतर ती पदवी दाखवून जगातले आव्हान स्वीकारणारा मी हा तुम्ही शोधला पाहिजे आणि तो शोधण्याची वेळ आहे आणि माझी खत्री आहे बंधू मित्रांनो भगिनीनो शोधावं झालं एकांत महाराष्ट्र उदयला आणले बाई दार पण म्हणते मुक्ताबाई आपल्या भावाला म्हणते ज्ञानी ताटी उघडला ज्ञानेश्वर आता ही ताटी उघडलेली आहे अशोकरावांनी आणि सरांकडून ताटी उघडलेली आहे आता इवलस्य रूपाला गेलं झालं आणि म्हणून ज्ञानाच्या कक्षा रुंदावर जाऊ द्या ज्ञानी संपत्ती परिवर्तन करा आणि त्या संपत्तीचं थोडंफार भरल्या ताटावर आपण जेव्हा जेवतो तेव्हा थोडस बाहेर काढून देतो आणि आचमन करतो थोडं थोडं पाणी देतो हे बाहेर का काढून देतो लग्नामध्ये आमच्याकडे पद्धत अशी आहे शुभमंगल हो म्हणून माणसं तिथेच बसतात कुठं काय होईल आपल्याला काय करायचं बरोबर आहे चंद्रकांत पत्राला येतात आपण पत्राने पाणी मारतो आणि पत्राने कडक असतील मग भात येतो मग धोरणाला भात लावतो भात लागलं तर परण येतं काहीतरी येतं एक घास आपण बाहेर पडून ठेवतो
जमिनीवरच्या मुंग्या किडे आपल्या ताटातून नाही त्या घासवताव्यात आणि आपलं ताट वाचव हे शहाणपण सामान्य माणसाला शक्य राहील. तुमच्या संपत्तीला थोडा वैसा ज्या विद्यापीठात तुम्हाला शिकवलं ज्या चव्हाण साहेबांनी तुम्हाला शिकवलं ज्या बाळासाहेब तुम्हाला आशीर्वाद दिले जे वसंतराव तुमच्या मागोवे जे शरद पवार मागोवे त्यांच्याकरता समाजाचा एक घास भाग करून ठेवा आणि तो भास करा की इथल्या प्रकल्पामध्ये प्रकल्पामध्ये जावा आणि पवार साहेबांच्या हातून तो परत गौरव व्हावा. पवई आय आय टीची विद्यार्थी कोट्यवधी रुपये जमवत आहे मी बघतो जवळ मग माझे विद्यार्थी काय करत नाही तुम्हाला हातात धरून चालवलं तुमचा पानवडांनी बाजू ठाकून दिला तुमच्या पाठीवर थाप मारली त्यांचे पाय तुम्हाला दिसले म्हणजे आणि त्या बाया तुमच्या आनंदाचा असू वाढले त्या वर्षात त्याला मातेला किंवा आईला बापाला किंवा तुमच्या गुरुजीला वाटेल की हा मानक होतो हा आनंद तुम्हाला आज मिळावा एवढ्याकरता मी लिहिलेलं वाचलं नाही तो आनंद तुम्ही मिळवा आणि कधी असं मानू नका की तुम्ही कुणापेक्षा इन्फिरियर राहा. नो देर इज ऑलवेज रूम एट द टॉप. वरती माणसं नाही. इंडियन आर्मी मध्ये कमीत कमी 2600 या ठिकाणी जागा रिकाम्या आहेत. पुलुगुरुच्या जागा भरण्याकरता सुद्धा जाहिरात द्यावी लागते. मी 3 विद्यापीठ पुलुगुरु आहे म्हणून सांगतोय पदव्या विकल्या जात आहे त्यापासून दूर राहा. मोहोळ टाळा आणि आरोही द्या. छत्रपती शिवाजी महाराज जी की जय म्हटलं ती बेळगावच्या मराठा आरक्षणच्या मराठा शब्द जातीवाचक नाही अर्धे मुसलमान आहेत कारण माझं म्हणणं की संख्या जाणार काटा उठतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मिळालं विद्यापीठ त्या विद्यापीठ बाहेर पडताना हजार महाराज नुसार शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची आवड आली की तुटून पडा ते सामर्थ्य या पदवी तुम्हाला मिळू द्या ती पदवी तुम्हाला याच्याविषयी वर्षापासून नेणार उद्युक्त करो तुमच्या जीवनामध्ये सुगंधी सकाळी हो रम्य सायंकाळी हो आणि त्या सायंकाळी बसल्या बसल्या तुमच्या डोळ्यात त्या कदा असं उघडाल तो स्मृतीचा आहे आठवणीचा आहे फुकऱ्याचा आहे ती प्रसिद्ध आहे याचं भान सुद्धा तुम्हाला घ्यावं नाही. कुणीतरी मागे बसलं की काय झालं काय नाही म्हणून तुम्ही भाईना आपल्या डोळे पुसाल तिथं शिवाजी उत्तराखंड झाले तुम्ही दिवस मला आठवावे एवढी जगन्नियांची चर्ती सर्वविषयी प्रार्थना करतो आणि लक्ष्मीपुत्र तुम्ही व्हा सर्वपुत्र तुम्ही आहातच आणि त्या लक्ष्मीपुत्रा जसं तुमच्या दादा नंदीवर येतो आणि त्याच्या सोडी तुमच्या आईला सुपार काही टाकलं असतं त्यात ते पाच जणांचा परत करतो म्हणतो जा हे तुझ्या कणगेत टाक तुझी कणगी भरून आहे. आता तुम्हाला मिळालेले पाच जण आहेत ते शिवाजी कणगीत टाका आणि शिवाजी तुमच्या कणगी भरून होऊ द्या. जय हिंद जय महाराष्ट्र.